शिर्डी येथील हॉटेल सन अँड सँड येथे स्थापन झालेल्या भारतीय कामगार सेना शिर्डी युनिटच्या वतीनं कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचं औचित्य साधून कामगारांचा सत्कार देखील याप्रसंगी करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय कामगार सेना प्रदेश सदस्य ज्ञानेश्वर पवार हे हजर होते. यावेळी कामगारांना मार्गदर्शन करताना पवार म्हणाले की शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, भारतीय कामगार सेना अध्यक्ष सूर्यकांत महाडिक, कामगार सेनेचे सरचिटणीस तसेच शिवसेना उपनेते रघुनाथ कुजिक यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांचे अधिक मोठे संघटन करून कामगारांचे प्रश्न आणि समस्या सोडवू, त्यांना हक्क, अधिकार आणि न्याय मिळवून देण्यासाठी कायम प्रयत्नशील राहू, कामगारांचं शोषण आणि पिळवणूक रोखण्यासाठी कामगार सेनेच्या माध्यमातून प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया पवार यांनी व्यक्त करत कामगारांना काम करताना त्यांचे हक्क सन्मानाने मिळाले पाहिजे, भारतीय कामगार सेना कामगारांच्या हितासाठी सदैव पाठीशी उभी राहील असा विश्वास पवार यांनी याप्रसंगी व्यक्त केला. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस साजरा करण्यात येत आहे. सर्व कामगार त्या ठिकाणी उपस्थित राहिले आहे. त्यांच्या सर्वांच्या वतीने मी कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो सर्वांना आणि शिवाय मॅनेजमेंटला सुद्धा या कामगार दिनानिमित्त आणि महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा देतो. आज तसेच आज या कार्यक्रमाच्या दिवशी बांद्रा येथील कार्यकारिणी जे बांद्रा येथील मीटिंगमध्ये रघुनाथ कुचिक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जी माझी निवड करण्यात आली महाराष्ट्र प्रदेश सदस्यपदी, तर मी आमच्या सर्वांच्या तर्फे कुचिक साहेबांचे हार्दिक अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी जे हॉटेल सनेसनमधील भारतीय कामगार सेनेची युनियन आहे, त्या ठिकाणी कामगारांचे प्रश्न व इतर समस्या नेहमीच आम्ही सोडवत आलेलो आहे आणि पुढं पण आम्ही त्यांच्या विश्वासात पात्र असू अशी मी भारतीय कामगार सेनेतर्फे ग्वाही देतो. याप्रसंगी कामगारांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. भारतीय कामगार सेना शिर्डी युनिट चे अध्यक्ष माननीय ज्ञानेश्वर पाटील पवार यांची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी भारतीय कामगार सेना सदस्यपदी निवड झाल्याबद्दल भारत सर्व शिर्डी कामगारांच्या वतीने त्यांच्या हार्दिक अभिनंदन करण्यात येते. भारतीय कामगार सेनेच्या प्रदेश सदस्यपदी ज्ञानेश्वर पवार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा शिर्डी युनिटच्या वतीनं सत्कार करण्यात आला. याप्रसंगी युनिट पदाधिकारी नितीन जपे, दादा हामरे, रामा कातोरे, मंगेश कुलकर्णी, संतोष पारखे, मोहन घोरपडे, श्यामल मंडल, सचिन दांगट, सलीम सय्यद, संतोष भडांगे, किशोर नाटकर, अजय सोनवणे, गुड्डू चौरसिया, प्रशांत सोनवणे, धनंजय थोरात, हरिनंदन दास यांच्यासह शिर्डी युनिट सदस्य हजर होते. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, एस9 मीडिया, शिर्डी.